यंदाच्या निवडणुकीत जातपात हा घटक अधिक प्रभावशाली ठरताना दिसतोय. एकीकडे आरक्षणावरून मराठा ओबीसी वाद पेटलेला आहे, धनगर आदिवासी समाज सुद्धा आक्रमक आहे. त्यातच आता राज्याच्या राजकारणात लिंगायत समाजानं ही उडी घेतली आहे. लिंगायत समाजानं विधानसभा निवडणुकीत आमच्या समाजाला योग्य ते प्रतिनिधित्व द्या, अन्यथा आमच्या रोषाला तुम्हाला सामोरं जावं लागेल असा इशारा दिलाय. लिंगायत समाजाकडून हा सर्व पक्षीयांना इशारा दिला गेलाय. कमीत कमी 28 ते 30 मतदारसंघात आमची ताकद आहे, त्या मतदारसंघात आमच्या समाजाला उमेदवारी द्या अशी भूमिका लिंगायत समाजानं घेतली आहे. लिंगायत समाजाची खरंच तितकी ताकद राज्यामध्ये आहे का? लिंगायत समाजही उमेदवार पाडू शकतो का? लिंगायत समाजाची नेमकी काय मागणी आहे? लिंगायत समाजाला उमेदवारी दिल्यास या समाजाचे उमेदवार निवडून येणार का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. चला समजून घेऊयात. तर लिंगायत समाजाची राज्यभरात ताकद आहे. महाराष्ट्राला महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रात सर्वच भागात लिंगायत समाज हा विखुरलेला आहे. कोल्हापूर, सांगली, सोलापूर, लातूर, नांदेड या जिल्ह्यात लिंगायत समाजाची लोकसंख्या जास्त आहे. सोलापूर विद्यापीठाचं नामांतर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठ करण्यात यावं असा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर लिंगायत समाजानं सिद्धेश्वर विद्यापीठ असं नामकरण करण्याची मागणी केली होती. हा मुद्दा आता सोलापुरात राजकीय दृष्ट्या त्यावेळेस संवेदनशील बनला होता. तो विषय अजूनही धगधगतोय. लिंगायत समाजामध्ये त्या मुद्द्यावरून संताप आहे. त्यातच आता राज्यभरात 28 ते 30 मतदारसंघामध्ये लिंगायत समाजाची ताकद आहे, त्यामुळं या मतदारसंघामध्ये लिंगायत समाजाला उमेदवारी द्यावी अशी मागणी आता लिंगायत समाजाकडून होती आहे. महाराष्ट्रात ज्या ज्या मतदारसंघामध्ये वीरशैव लिंगायत समाजाचं प्राबल्य आहे आणि त्या त्या मतदारसंघात निर्णायक मतदार आहेत, त्या सर्व ठिकाणी वीरशैव लिंगायत समाजाच्या लोकप्रतिनिधींना प्रथम प्राधान्य देऊन उमेदवारी द्यावी. अन्यथा राज्यातील वीरशैव लिंगायत बहुल एकूण 36 ते 40 मतदारसंघात अखिल वीरशैव लिंगायत महासंघ स्वबळावर वीरशैव लिंगायत उमेदवार देण्याच्या तयारीमध्ये आहे असंही या समाजाकडून सांगितलं गेलंय. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 288 मतदारसंघ आहेत आणि आम्हाला जी आम्ही जी माहिती काढली आहे, जो आता काही महिन्यांमध्ये जो आम्ही अभ्यास केला आहे, त्याच्यामध्ये आम्हाला एक गोष्ट निदर्शनास आली आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या 288 मतदारसंघापैकी 36 ते 40 मतदारसंघ असे आहेत ज्या ठिकाणी केवळ वीरशैव लिंगायत मतांची टक्केवारी खूप जास्त आहे. म्हणजे तिथली मतं निर्णायक ठरू शकतात. तिथे जर वीरशैव लिंगायत समाजाचा उमेदवार जर उभा राहिला तर तो हमखास निवडून येऊ शकतो. तसेच यावेळेस लिंगायत समाजाकडून राज्यभरात लिंगायत समाजाची 10% लोकसंख्या आहे, त्यामुळे त्याचा परिणाम विधानसभा निवडणुकीवर होणार आहे. लिंगायत समाज उमेदवार पाडू शकतो इतकी ताकद लिंगायत समाजाची आहे असं डॉक्टर विजय स्वामी यांनी म्हटलंय. खरं तर राज्यभरात विधानसभा निवडणुकीमध्ये यावेळच्या विधानसभा निवडणुकीमध्ये जातीपातीचं राजकारण पेटलेलं आहे. एकीकडे मराठा समाज मनोज जरांगे हे आरक्षणावरून अडून बसलेले आहेत तर दुसरीकडे ओबीसी समाजसुद्धा आक्रमक झालाय. लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वाखाली ओबीसी समाजानं विधानसभा निवडणुकीमध्ये निर्णायक भूमिका घेऊ असं सुद्धा म्हटलंय. तसंच मराठा समाजानं जर उमेदवार दिला तर त्यांच्या विरोधात आम्हीसुद्धा उमेदवार देऊ अशी सुद्धा भूमिका ओबीसी समाजानं घेतली आहे. एकीकडे ओबीसी मराठा हा वाद पेटलेला असताना दुसरीकडे लिंगायत समाजसुद्धा आता आक्रमक झालाय. आम्हालासुद्धा 28 ते 30 ठिकाणी उमेदवारी द्यावी अशी भूमिका आता लिंगायत समाजानंसुद्धा घेतली आहे. त्यामुळं सर्वच राजकीय पक्षांच्या समोर हा एक मोठा प्रश्न आहे. लिंगायत समाजाला किती प्रतिनिधित्व द्यायचं हा एक मोठा प्रश्न असेल. तर लिंगायत समाजाचे डॉक्टर विजय स्वामी यांनी याबाबतीत काय म्हटलेलं आहे ऐकूयात. संपूर्ण महाराष्ट्राचा जर विचार केला तर किमान 90 लाख ते 1 कोटीपेक्षा जास्त लिंगायतांची लोकसंख्या, वीरशैव लिंगायतांची लोकसंख्या आहे. कारण आता अलीकडच्या काळात आपल्याला सगळ्यांना कल्पना अजूनही जनगणना झालेली नाही, तर कदाचित त्याच्यामध्ये वाढ असण्याची शक्यता आहे. मग तुम्ही पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की संपूर्ण महाराष्ट्राची जेवढी लोकसंख्या त्याच्या 10% लोकसंख्या ही केवळ वीरशैव लिंगायत समाजाची आहे. तर लिंगायत समाजाची राज्यातील कोणत्या जिल्ह्यात किती ताकद आहे, तसंच या जिल्ह्यातील कोणत्या मतदारसंघात लिंगायत समाज निर्णायक भूमिका निभावू शकतो हे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. धाराशिव जिल्ह्यात अक्कलकोट दक्षिण आणि उत्तर सोलापूर, मंगळवेढा आणि बार्शी सोलापूर जिल्ह्यातील हे तालुके आहेत. मिरज, सांगली, तासगाव आणि विटा या ठिकाणी सुद्धा निर्णायक भूमिका या समाजाची असू शकते. कोल्हापूर जिल्ह्यातील कागल, शिरोळ, हातकणंगले आणि वडगाव
या ठिकाणी लिंगायत समाजाची ताकद आहे. लातूर जिल्ह्यातील उदगीर औसा निलंगा अहमदपूर देवळी आणि लातूर शहर. नांदेड जिल्ह्यातील देगलूर वसमत आणि मुखेड या ठिकाणी लिंगायत समाजाची ताकद आहे. उमरगा लोहारा या ठिकाणी सुद्धा लिंगायत समाजाची ताकद आहे. तर गेल्या अनेक वर्षांपासून लिंगायत समाजाचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, त्यासाठी समाजाने प्रयत्न सुद्धा केलेत, मात्र कुठल्याच सरकारने लिंगायत समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रामाणिकपणाने प्रयत्न केले नाहीत अशी भावना लिंगायत समाजाची आहे. त्यामुळे समाजाची सर्वच राजकीय पक्षांबाबत नाराजी आहे. सगळ्याच राजकीय पक्षांना लिंगायत समाजाच्या तोंडाला केवळ पाणी पुसण्याचं काम केलंय आणि आता हे कदापिही खपवून घेतलं जाणार नाही अशी भूमिका लिंगायत समाजाने घेतलेली आहे. लिंगायत समाज आक्रमक झालाय. राज्यातील राजकीय पक्षांच्या दृष्टीने वीरशैव लिंगायत समाज केवळ मतदान करण्यापुरताच आहे का असा सवाल देखील या समाजाकडून आता उपस्थित केला जाऊ लागलाय. राज्यातील 39 लोकसभा मतदारसंघात वीरशैव लिंगायत समाजातील सर्व जाती पोटजातींचे निर्णायक असे मतदान आहेत. मात्र अशा कोणत्याही मतदारसंघात वीरशैव लिंगायत समाजाला प्रथम प्राधान्यानं कोणताही राजकीय पक्ष स्थान देत नाही. त्यातच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 28 ते 30 मतदारसंघात लिंगायत समाजाची ताकद आहे आणि ही ताकद निर्णायक आहे. लिंगायत समाजानं ठरवलं तर 28 ते 30 मतदारसंघात उमेदवार कुठल्याही पक्षाचा असेल तो पाडला जाऊ शकतो, इतकी ताकद या समाजाकडे आहे. त्यामुळं आम्हाला योग्य ते स्थान द्या, उमेदवारी द्या अशी भूमिका लिंगायत समाजाने घेतली आहे. त्यामुळं वीरशैव लिंगायत समाजाच्या उत्थानासाठी अहोरात्र कष्ट घेत असलेल्या अखिल वीरशैव लिंगायत महासंघानं ज्या मतदारसंघात वीरशैव समाजाचे निर्णायक मतदान आहे अशा सर्व मतदारसंघात आपले उमेदवार देण्याचा निर्णय घेतलाय. तसंच यावेळेस लिंगायत समाजाला जो राजकीय पक्ष उमेदवारी देईल त्यांच्या पक्षासाठी काम करणार, त्यांचे उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असंही लिंगायत समाजानं म्हटलंय. लिंगायत समाजानं ही भूमिका घेतली आहे. तर यावरही लिंगायत समाजाकडून लिंगायत समाजाचे नेते काय नेमकं म्हणतायत, काय नेमकी भूमिका मांडतायत ऐकूयात. बघा, अखिल वीरशैव लिंगायत महासंघाची सुरुवातीपासून एक ठाम भूमिका राहिलेली आहे. जेव्हा जेव्हा निवडणुका येतात आम्ही कुठच्याही पक्षाला बिनशर्त पाठिंबा देत नाही, कुठल्याही प्रकारचा घोडेवार आमच्या संघटनेत चालत नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, समाजाला गृहीत धरून त्यांच्या वतीने आम्ही कुठलीही गॅरंटी देऊ शकत नाही ही आमची ठाम भूमिका असते. कारण तसं केलं तर ते लोकशाहीसाठी घातक ठरू शकतं. आपल्या देशामध्ये गुप्त मतदानाची पद्धत आहे, त्यामुळे समाजाला गृहीत धरून त्यांच्या वतीने कुठल्याही राजकीय पक्षाला आम्ही कमिटमेंट देऊ शकत नाही. परंतु जर आमच्या समाजातील उमेदवारांना जर उमेदवारी दिली तर निश्चितपणे त्यांना निवडून आणायची जबाबदारी आमची राहील. त्याच्यासाठी आम्ही शर्थीने प्रयत्न करू आणि जास्तीत जास्त संख्येने आमचे जे विधानसभा सदस्य आमदार हे विधिमंडळात दिसतील याच्यासाठी आम्ही निश्चित प्रयत्न करू. तर देशाच्या जडणघडणीमध्ये वीरशैव लिंगायत समाजाचं स्वातंत्र्यपूर्व काळापासून मोठं योगदान राहिलंय. किंबहुना छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळखंडात देखील त्यांच्या वित्त, सामाजिक आणि धार्मिक विभागांची जबाबदारी ही वीरशैव लिंगायत समाजाकडे होती असे सुद्धा याचे पुरावे लिंगायत समाजाकडून दिले गेलेत. तसंच अलीकडे स्वातंत्र्योत्तर काळात देखील देशाच्या राजकीय जडणघडणीमध्ये वीरशैव लिंगायत आणि जंगम समाजाचं महत्त्वपूर्ण योगदान राहिलेलं आहे. मात्र नंतरच्या कालावधीत बदलत्या राजकीय परिस्थितीचा फार मोठा फटका वीरशैव लिंगायत समाजाला बसलेला आहे अशी भूमिका वीरशैव समाजाकडून मांडली गेली आहे. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर प्रारंभीचा मोजका काळ वगळता या समाजाला राज्याच्या राजकीय क्षेत्रात जाणीवपूर्वक डावललं गेलं असल्याचं सुद्धा या समाजानं म्हटलंय. आणि आता तर या समाजाचा वापर केवळ मतदानापुरताच करण्याचा नवीन फंडा जवळपास सर्वच राजकीय पक्षांनी वापरलेला आहे असा आरोप लिंगायत समाजाकडून केला गेलाय. तसंच विधानसभा 2024 आमच्या समाजाला कुठल्याही पक्षाकडून उमेदवारी चालेल, आम्हाला सर्व पक्ष सारखेच आहेत अशी भूमिका सुद्धा समाजाने घेतली आहे. त्यामुळे 2024 विधानसभा निवडणुकीत आमच्या समाजातील नेत्यांना, ताकदवर नेत्यांना उमेदवारी द्यावी अशी भूमिका लिंगायत समाजाकडून घेतली गेली आहे. 28 ते 30 मतदारसंघावर लिंगायत समाजानं दावा ठोकला आहे आणि यावेळी जर आमच्या समाजातील नेत्याला उमेदवारी दिली, जो कुठलाही राजकीय पक्ष उमेदवारी देईल त्या राजकीय पक्षाचं आम्ही राज्यभर काम करू
अशी भूमिका सुद्धा लिंगायत समाजाकडून घेतली गेली आहे। आणि यावेळेस त्यांनी आमचा कुठल्याही पक्षाला विरोध नाही किंवा आमच्यासाठी कुठलाही पक्ष महत्त्वाचा नाही, जो राजकीय पक्ष आमच्या समाजाचं काम करेल तो राजकीय पक्ष आमचा, अशी भूमिका सुद्धा लिंगायत समाजाने घेतली आहे। यावर सुद्धा लिंगायत समाजाने नेमकी काय भूमिका मांडलेली आहे ऐकूयात। सगळ्या राजकीय पक्षांना आम्ही आवाहन केलेलं आहे, विनंती केलेली आहे आणि ती विनंती याच्यासाठी करावी लागली की गेले अनेक वर्ष वीरशैव लिंगायत समाजाचे खूप प्रश्न हे प्रलंबित आहेत, अनेक मागण्या आहेत आणि दरवर्षी त्या मागण्यांमध्ये वाढ होताना दिसून येते। प्रत्येक राजकीय पक्ष, मी कुठल्याही एका पक्षावरती निशाणा साधत नाही आहे, सरकार कुणाचंही असू दे, प्रत्येकाने वीरशैव लिंगायत समाजाला समाजाच्या तोंडाला पानं पुसण्याचाच प्रयत्न केलेला आहे। मग ते काँग्रेस राष्ट्रवादीचं असू दे किंवा महायुतीचं असू दे किंवा आणखीन कोणाचं असू दे, 2012 आम्ही संघटना चालवतो आहे आणि आम्हाला अनेक वेगवेगळे अनुभव आलेले आहेत, परंतु आम्हाला कुठलीही समाधानकारक उत्तरं मिळालेली नाहीत, समाजाला न्याय मिळालेला नाही। आणि म्हणून यावेळेला आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेता आम्ही सर्वच राजकीय पक्षांना विनंती केली आहे की तुम्ही पूर्ण महाराष्ट्रभर ज्या ज्या ठिकाणी आमची लोकसंख्या जास्त आहे किंवा मतदारसंघ ज्या ठिकाणी प्रबळ असेल, जिथे वीरशैव लिंगायतांचं मतदान जास्त असेल, त्या ठिकाणी आमच्या समाजाचा उमेदवार तुम्ही दिला पाहिजे। मग तुम्ही कुठल्याही पक्षातून द्या, आम्हाला कुठल्याही एका विशिष्ट पक्षाला आम्ही पाठिंबा वगैरे असं काही जाहीर करत नाही आहे। आमची मागणी हीच आहे की आम्हाला आमच्या समाजाचा उमेदवार त्या ठिकाणी असायला पाहिजे। जेम विशेषमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र।